नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभागाचा महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहे। मित्रांनो, आता मी मुंबई गोवा हायवेवरच्या लांजा आणि राजापूरमधल्या वाटूळ ब्रिजवरती उभा आहे। हा रस्ता ज्यावेळी तुम्ही रात्रीचा बघता त्यावेळी हा रस्ता अतिशय सुंदर दिसतो। कामसुद्धा बऱ्यापैकी चांगलं ह्या एवढ्या पट्ट्याचं केलेलं आहे। KCC कन्स्ट्रक्शन हे काम करते आहे। मात्र जवळपास वर्षभरापूर्वी या रस्त्याचं जे ब्रिजचं काम आहे हे खचलं होतं आणि त्याच्यामुळे या रस्त्याला मोठे तडे गेले होते। त्यावेळी आम्ही या संदर्भातल्या तक्रारी रत्नागिरी PWD आणि बेलापूरला जे PWDचं नॅशनल हायवे विभाग आहे तिथे या संदर्भातल्या तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर तिथले इंजिनियर जे आहेत नवले यांच्याशी माझं बोलणं झालं होतं। त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की जे तडे गेलेले पॅच आहेत ते संपूर्णच्या संपूर्ण जे स्लॅब कॉन्क्रीटचे टाकलेले आहेत हे संपूर्णच्या संपूर्ण बदलले जातील। परंतु आज एक वर्षानंतर जेव्हा मी या रस्त्यावरती पुन्हा आलेलो आहे आणि या रस्त्याचं मी ज्यावेळी परीक्षण केलं त्यावेळी मला असं दिसलं की या रस्त्यावरती पॅच बदलण्यात आलेले नाहीत। फक्त जे रस्त्याला तडे गेले होते तिथे कॉन्क्रीटचा थर मारण्यात आलेला आहे। बाकी या पद्धतीने तो अख्खा पॅच बदलणं गरजेचं होतं, तो पॅच यांनी बदललेला नाही। अशी थुकपट्टी लावून जर कामं होणार असतील आणि उद्या पुन्हा हा ब्रिज थोडासा खचला तर पुन्हा हा इथे तसेच तडे नाही जाणार। यावेळी अख्खा ब्रिज कोलॅप्स होणार आहे। माझी शासनाला विनंती आहे की कृपया असे थुकपट्ट्या लावणारी कामं करू नका। कोकणी माणूस सहनशील आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला कुठलाही कशाही पद्धतीने रस्ता बांधून द्याल। मला तुम्हाला दाखवायचं आहे, खाली तुम्ही हा पॅच बघू शकता। हा खरं तर संपूर्ण स्लॅब बदलायला पाहिजे होता परंतु यांनी एक आडवा फक्त तुकडा मारलेला आहे कॉन्क्रीटचा। आणि असंच जर आपण पुढे गेलो तर पुढे सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे। माझी पुन्हा एकदा विनंती आहे कोकणी माणसाला, ह्या मुंबई गोवा हायवे आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या उद्योगधंद्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचं काम चांगलं होणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी जाता येता या रस्त्यावरून प्रवास करताना कृपया या कामाचं परीक्षण करा आणि ज्या ज्या गोष्टी चुकीच्या तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी लोकांसमोर मांडा, अधिकाऱ्यांच्या समोर मांडा। जय हिंद, जय महाराष्ट्र।